रेणापूर तालुक्यातील सेवादास नगर येथील घराला आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली। आग इतकी भीषण होती की घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, दैनंदिन वापरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। रेणापूर तालुक्यातील सेवादास नगर येथील दगडू लक्ष्मण चव्हाण यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। ही आग इतकी भीषण होती की आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। यामुळे चव्हाण यांच्यावर मोठं संकट कोसळले। घटनेची माहिती मिळताच रेणापूरचे उपनगर अध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांनी घटनास्थळी भेट दिली। संपूर्ण घराची पाहणी करून पीडित दगडू लक्ष्मण चव्हाण यांना त्वरित मदतीचा हात देत आमदार रमेशप्पा कराड यांच्या मार्फत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं। यावेळी त्यांच्यासोबत या भागातील नगरसेविका जमुनाबाई राठोड, पाणी पुरवठा सभापती उज्ज्वल कांबळे, माजी बांधकाम सभापती विजय चव्हाण, दिनकर राठोड, लखन आवळे, आजिम शेख, बाबू राठोड यांची उपस्थिती होती। उदयकुमार पाठक, MCN न्यूज रेणापूर।